नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण पन्नास प्रश्नांची जी महत्त्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात राज्यामध्ये आहे माउंट अब्बू हे थंड हवेचे ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भारतामधला पहिला कागद कारखाना कोणत्या राज्यामध्ये उभारला गेला होता भारतामधला पहिला कागद कारखाना कोणत्या राज्यामध्ये उभारला गेला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भंडारा हा जिल्हा पुढील कोणत्या खनिज सटी प्रसिद्ध आहे भंडारा हा जिल्हा पुरपैकी कोणत्या खनिजसाठी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी आसुन क्रमांक चार खनिज साठे या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्वक्रमांक चौथा भारतामधला पहिला पोलाचा आधुनिक कारखाना कोठे सुरू झाला होता भारतामधला पहिला लोखंड आणि पोलाचा पहिला कारखाना पुरुलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता त्या ठिकाणी आसुन क्रमांक दोन जमशेदपूर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रेशोक्रमांक पाचवा देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे देशामध्ये पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रामटेक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सहावा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मौलाना आझाद या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक सातवा इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना पुढील

ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना पुढील पैकी कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू अठराशे त्र्याऐंशी मध्ये कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू अठराशे त्र्याऐंशी मध्ये पुढील पैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एडन तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा पुढील पैकी कोणत्या वर्षीच्या कायद्याला मॉन्टेगो चेम्सफर्ड कायदा असे म्हटले जाते पुढील पैकी कोणत्या वर्षीच्या कायद्याला मॉन्टेगु चेम्सफर्ड कायदा असे म्हटले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याला मॉन्टेगु चेम्सफर्ड कायदा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारावा रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा पुढील पैकी केव्हा जाहीर केला होता रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा पुढील पैकी केव्हा जाहीर केला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बत्तीस या ठिकाणी यो होईल प्रश्न क्रमांक तेरावा मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापना खाली पे की कोनी केली होती ऑप्शन क्रमांक दोन आत्माराम तरखड़कर योग पांडुर प्रश्न क्रमांक चौदह से अच्छा या करते ऑप्शन क्रमांक अच्छा दोन मोहम्मद इकबाल याठिकाणी योग गांस प्रश्न क्रमांक पंद्रवा मजूर महाजन संघा की स्थापना पैकी को मजूर महाजन संघा की स्थापना कोणी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र पुढील पैकी कोण चालवत होते इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र पुढील पैकी कोण चालवत होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरावा अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी कोण आहेत अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक पुढील पैकी की कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुरेंद्रनाथ बॅनर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आत्मीय सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न एकोणीस महात्मा गांधी एकदास राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते ते पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी हे फक्त एक एकदा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते पुढील पैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बेळगाव अधिवेशन एकोणीसशे चोवीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस अठराशे उठावाच्या वेळी भारताचा ब्रिटिश गव्हर्नर पुढील पैकी कोण होता अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचा ब्रिटिश गव्हर्नर पुढील पैकी कोण होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस गुरुकुल गुरुकुली शिक्षण संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती गुरुकुली शिक्षण संस्था खालीलपैकी कोण सुरू केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्वामी श्रद्धानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती बक्सारची लढाई पुढील पैकी कोणत्या वर्षी झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सतराशे चौसष्ट या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीमध्ये सरकारी कार्यालयाला रेवाड सुट प्रथा सुरू झाली होती कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीमध्ये सरकारी कार्यालयांना ते देण्याची प्रथा झाली होती त्या ठिकाणी क्रमांक दोन लॉर्ड या ठिकाणी हॉर्डिंग प्रश्न क्रमांक चोवीस किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात मानवाच्या शिरणामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन एकूण नऊ इंद्रिय संस्था कार्यरत असतात या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक जिस पिऊ शिका ग्रंथी खालपैकी कशाचे नियंत्रण करते पिऊषिका ही ग्रंथी खालपैकी कशाचे नियंत्रण करते त्या ठिकाणी क्रमांक एक उंचीचे नियंत्रण करते या ठिकाणी योग गॅन्स रोईल सुक्रमांक सव्वीस टॅनिन हे अपायकारक द्रव्ये खालीलपैकी कशामध्ये असते टॅनिन हे अपायकारक द्रव्य खालीलपैकी कशामध्ये असते त्या ठिकाणी क्रमांक दोन चहामध्ये असते या ठिकाणी योग गॅन्स रोईल सुक्रमांक सत्तावीस पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी ती काय वापरतात पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात त्या ठिकाणी असक्रमांक दोन पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे या ठिकाणी तुरटी या ठिकाणी योग यान्स रोवेन अशक्रमांक अठ्ठावीस त्वचा रोग हा ख्यालपैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होणारा रोग आहे त्वचारोग हा खायलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे त्या ठिकाणी असक्रमांक अ जीवनसत्व या ठिकाणी योग्य योग अँसरोवेन अशक्रमांक एकोणतीस पायोरी हा रोग कोणत्या अवयत शी संबंधित आहे पायोरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित रोग आहे त्या ठिकाणी अशुकर्माक दोन हिरेड्या या ठिकाणी योग्य ज्ञानच रोईल प्रशुक्रमा गतीस क्यूलेक्स नावाचे डास चावल्यामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो क्यूलेक्स नावाचे डास चावल्यामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो त्या ठिकाणी अशुकर्माक दोन हत्ती रोग या ठिकाणी योग्य ज्ञानच रोईल प्रशुक्रमाक 31 थायमाइन म्हणजे पुढीलपैकी कोणते जीवसत्व असते थायमिन म्हणजेच पुढीलपैकी कोणते जीवन तत्व असते त्या ठिकाणी ऑप्शन एक बी म्हणजे थायमाइन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस सोनार हे तंत्र खालपैकी कोणत्या तत्वानुसार चालते सोनार हे तंत्र खालपैकी कोणत्या तत्वानुसार चालते त्या ठिकाणी ऑप्शन दोन अप्रतिध्वनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त असते वातावरणामध्ये पुढीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक चौतीस तांबड्या पेशी पुढीलपैकी कोठे तयार होतात पांढऱ्या पेशी पुढीलपैकी कोठे तयार होतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आस्थी मज्जा या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले शहर आहे नागपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले शहर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाग नदी या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे जालना हे शहर म्हटील पैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आंजर होईल प्रश्न क्रमांक सदतीस दे बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड पुढीलपैकी कोणती होती बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड पुढीलपैकी कोणती होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पावन खिंड या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अडतीस तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामधून झालेला आहे तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून झालेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोण तैनाती फौज पद्धतीचा अवलंब केला होता खालीलपैकी कोणी तैनाती फौज ही भारतामध्ये सुरू केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड वेलसली यांनी भारतामध्ये तैनाती फौज ही सुरू केली होती क्रमांक चाळीस भीतर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भीतर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ओरिसा राज्य या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बन्नेर गट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्य राज्यामध्ये आहे बन्नेरगट्टा गट्टा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य होईल क्रमांक बेचाळीस आनेर डॅम अभयारण्य महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आनेर डॅम अभयारण्य महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन धुळे जिल्हा या ठिकाणी जागतिक कर्करोग दिन पुढील कर्करोग दिन केव्हा असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन चार फेब्रुवारी या ठिकाणी योग रुईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस केसरी हे वत्तपत्र कोणत्या साली सुरू झाले होते केसरी हे वत्तपत्र पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अठराशे एक्क्याऐंशी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतामध्ये सर्वप्रथम भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता भारतामध्ये सर्वप्रथम भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अठराशे ब्याऐंशी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तिल्लारी हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्यांस रुईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अकोला जिल्ह्यामधील काटेपूर्ण हे धरण कोणत्या नदीवर आहे अकोला जिल्ह्यामधील काटेपूर्णा हे धरण खालपैकी कोणत्या नदीवर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन मोरणा नदी या ठिकाणी योग्य सुरू होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पन्नास अठराशे शहाण्णव मध्ये अनाथ बालिकाश्रमची स्थापना पुढील पैकी केली होती अठराशे शहाण्णव मध्ये अनाथ बालिकाश्रमची स्थापना पुढील पैकी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महर्षी धोंड केशव कर्वे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकावन्न केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढील पैकी कोणते आहे केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे आपल्या नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे ते